नाही ते आज मला मिळत आहे. त्यामुळे मी इकडल्या सगळ्या आयोजकांचे मी आभार मानते की मला इथे त्यांनी बोलवलं. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीला माझ्या सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा. कारण मी दोन प्रकारच्या व्यक्ती असतात ज्या तुमच्यासारख्या तुमच्यासारख्याच मनोरंजन आणि तुमच्या हितासाठी झगडत असतात, काम करत असतात. एक म्हणजे नेता आणि एक म्हणजे अभिनेता. नेता हा तुमच्या कल्याणासाठी काम करतो आणि अभिनेता किंवा अभिनेत्री तुमच्या मनोरंजनासाठी काम करत असते. तर मला पॉलिटिक्स मधलं फार खरंच कळत नाही, मी वयाने अनुभवाने लहान आहे. पण मी एवढं सांगेन की माझ्या गाण्यातून, माझ्या अभिनयातून लहानपणापासून, वयाच्या चौथ्या वर्षापासून मी सुरुवात केली आणि आयुष्यभर तुमच्या सगळ्यांसाठी जितकं मला माझ्या गाण्यातून आणि अभिनयातून करता येईल ते मी करत राहीन. आणि फार काही बोलण्यापेक्षा मी दोन ओळी मला गायला आवडतील तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली तर मजा येईल. देणार ना साथ? अभिनंदन करते पंकजी शिवभगत यांचं. खरंच मला खूप आवडलं भाषण आणि फार सुंदर बोलले ते. तर मला खात्री आहे की प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी ही तुमच्या सगळ्यांच्या कल्याणाकरता नक्कीच खूप खूप कार्य करेल. मी खूप ऐकलं याच्या बाबतीत, त्यामुळे माझ्या शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी खरं ही अनाउन्समेंट करणार होते, पण आज नांदेडमध्ये आले आणि मला खूप योग्य आय थिंक असं मला असं वाटतं की ही वेळ आहे की केतकी फाउंडेशन फायनली मी 2019 सुरू करते आहे. जे तानी सिनेमा कोणीकडे पाहिलाय? तानी सिनेमा करण्याचं कारणच हे होतं की मला स्वतःला शिक्षणाचं महत्त्व माझ्या आईबाबांनी पटवून दिलं आणि माझ्या खूप बहिणी आहेत, छोटे छोटे मुली आहेत ज्यांना अजूनही शिक्षणासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तर एक कलाकार म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी सुरू करावं, की आपण आपल्याला एवढं तुमच्यासारख्या लोकांचं मला प्रेम मिळालं त्याच्या बदल्यात प्रेम म्हणूनच एक फाउंडेशन सुरू करते आहे जे शिक्षणासाठी लहान मुलांच्या आणि मुलींच्या काम करेल. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची मला गरज आहे. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे आभार मानते. ह्या पार्टीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना मी नक्कीच सांगेन की तुमच्या बहुमतांनी ह्या प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.